आज चार ऑक्टोबर मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सातशे नव्याण्णव शिवछत्रपतींचा गणिमिकावा आणि त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य अत्यंत अभ्यासनोगी आहेत लांबवरच्या एका दमात गतिमान मजला त्यासाठी नेहमी घोडदळाचा वापर केला जाईल अंधार रात्री वेडा घालून बसलेल्या शत्रूवर छापे घालून अवघड व खडे असे किल्ले चढून ते काबीज करणे त्यासाठी सैद्रीच्या चा दऱ्याखोऱ्यातील पायदळाचा विशेष वापर ते करीत असत छाप्याच्या वेळी बाजू उलटली की अतिशय वेगाने आणि शिस्तबद्ध अशी सुरक्षित जागी ते माघार घेत असत शत्रूवर हल्ला करायचा आणि लढायचा धुमचक्रीत आपला पराभव होत आहे असे भासवून पळ काढायचा शत्रूला पाठीवर घ्यायचे आणि त्यास अशा ठिकाणी आणायचे की जिथे दुसरे मोठे सैन्य त्याचा नाश करण्यासाठी लपून बसलेले असायचे शत्रूवर आकस्मिक तुटून पडा असा होता की मनुष्य हानी करा आणि पळून जा लढत बसून आपली हानी करू नका हे सर्वसाधारण धोरण होते शत्रूच्या मोठ्या फौजवर हल्ला करण्यापेक्षा त्यांच्या रसदी मारणे दाना वैरण मिळणार नाही अशी व्यवस्था करणे शत्रूवर हालचाली होण्यागर अतिशय कार्यक्षम अशी व्यवस्था शत्रूच्या हालचाली वित्त बातमी त्यांना कळत असे सर्वात महत्त्वाचे म्हणजे गनिमी कावाचे शरण आलेल्या शत्रूच्या सैनिकांना त्यांच्या सेनांना शरण आल्यानंतर अन्नपाण्याची व्यवस्था करून जीवदान देणे हे महत्त्वाचे होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी